नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आराध्य किचनमध्ये। आज मी तुमच्यासाठी नवीन डिश घेऊन आले आहे, ती म्हणजे आळूच्या वड्या। आज आपण मस्त अशा आळूच्या वड्या करणार आहोत आणि त्याही तळून करणार आहोत। आळूच्या वड्यांसाठी लागणाऱ्या साहित्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आळूची पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत आणि त्यासाठी लावण्यासाठी आपण जे पीठ कालवून घेणार आहोत ते करून घेऊया। दोन वाट्या मी इथे डाळीचे पीठ घेतलेले आहे, त्यामध्ये 2 चमचे मसाला मिरची पावडर घेतलेले आहे। या पिठामध्ये घालण्यासाठी 1 चमचा हळद पूड, 2 चमचे ओवा आणि 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धनेपूड आणि चवीपुरते 1 चमचा मीठ घालावे आणि 1 चमचा मिरचीचा ठेचा घालावा। आणि स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी। आणि यामध्ये 1 चमचा चिंचेचा कोळ घालावा। हे सर्व मिक्स करून घ्यावे आणि यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे पीठ कालवून घ्यावे। पीठ थोडे जाडसरच कालवावे, अगदी पातळ पाण्यासारखे कालवू नये, जास्ती पाणी घालायचे नाही, थोडे थोडे पाणी घालूनच हे पीठ कालवून घ्यावे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडे थोडे पाणी घालून हे पीठ व्यवस्थित कालवून घ्यावे, यामध्ये गाठी होऊ नवेत। पीठ आपले कालवून झालेले आहे, 5 मिनिटेच आपण हे पीठ भिजण्यासाठी ठेवूया। त्यानंतर आपण जी स्वच्छ पाने धुवून घेतलेली आहेत ती एका ताटामध्ये पसरून घ्यावीत आणि त्याच्या शिरा काढून घ्याव्यात आणि त्याला हे कालवलेले पीठ लावून घ्यावे। सगळीकडे हे पीठ व्यवस्थित लावून घ्यावे। या पिठाचा पातळ थर फर्स्ट लावावा, त्यानंतर आणखी एक पान टाकून मग त्याला आणखी पीठ लावून घ्यावे। हे बघा, या पद्धतीने पूर्ण पान भरून आपण हे पीठ या पानाला लावून घ्यावे। त्यानंतर दुसरे पान त्यावरती घालावे आणि त्या पानाला सुद्धा पीठ लावून घ्यावे। बघू शकता तुम्ही, या दुसऱ्या पानाला सुद्धा पीठ लावून झालेले आहे। आता आपण यावरती आणखी एक पान टाकणार आहोत, त्या पानाला सुद्धा आपण हे कालवलेले पीठ लावून घ्यावे।
तिसऱ्या पानाला पूर्ण पीठ लावून झाल्यानंतर आपण आता याची सुरळी करणार आहोत. वरच्या बाजूनी थोडे थोडे फोल्ड करत करत यावे. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ही पाने फोल्ड करावीत. हे बघा, या पद्धतीने आपण आळूच्या वडीची सुरळी करून घ्यावी आणि आणखीन पाने असतील तर त्याची सुद्धा या प्रकारेच सुरळी करून घ्यावी. त्यानंतर आपण गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवावे आणि त्यानंतर आपण मोदक पात्राला तेल लावून त्यामध्ये ह्या केलेल्या सुरळी ठेवून द्याव्यात. हे बघा, या पद्धतीने आपण सुरळी ठेवून घ्याव्यात आणि पाणी उकळल्यानंतर ही चाळण आपण पाण्यावरती ठेवावी आणि त्यावरती ताट झाकून हे उकडण्यासाठी 15 ते 20 मिनिट ठेवावे. गॅसची फ्लेम मीडियम असावी. शिजलेल्या आळूच्या सुरळीची आपण वडी कट करून घ्यावी. या पद्धतीने पातळ अशा वड्या कट करून घ्याव्यात आणि आता आपण ह्या वड्या तेलामध्ये तळून घेणार आहोत. हे बघा, यामध्ये पद्धतीने आपण तेलामध्ये थोड्या थोड्या वड्या घालून या तळून घ्याव्यात. किंवा तुम्ही थोडे तेल पॅनमध्ये घालून त्यामध्ये ह्या वड्या परतून घेऊ शकता. मस्त अशा खमंग खुसखुशीत तळलेल्या आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत. आवडली असेल तर रेसिपी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर मिळेल. वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.